त्यांच्या पूर्णच्या मार्गदर्शनाने हे सुंदर असं नियोजन आहे. आपल्या सर्वांचे लाडके आमदार आमचे सुहास अण्णा कांदे अण्णांनी खूप सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. अण्णांना द्यावे तेवढे धन्यवाद. फक्त मी नानोबराय तुकोबरायच्या चरणी हीच प्रार्थना करतो. नानोबराया तुकोबराया, धर्माची सेवा करणारा माणूस जो वारकऱ्यांसाठी वारकरी त्यांच्यासाठी, अण्णा द्यावे तेवढे धन्यवाद. एवढा वारकरी जर तुमच्या पाठीमागं उभा राहिला ना अण्णा, तर जगातला कोणता जरी माणूस असला तर तुम्हाला पाडू शकत नाही, एवढी ताकद आहे आमच्या धोत्रावाल्यांची. कधी कधी वारकरी सोबत असतात तर संन्याशी लोक सोबत नसतात, कधी कधी संन्याशी सोबत असतात तर वारकरी लोक सोबत नसतात. आज नशीब एवढं चांगलं आहे, नुसतेच वारकरी आहे संन्याशी नाहीये, महानुभव पंथातले सुद्धा काही महात्मे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. म्हणजे हा कार्यक्रम सर्व धर्माने युक्त आहे, सर्व धर्माचे लोक या ठिकाणी आलेले. संन्यासी क्षेत्रामध्ये सर्वच हे महात्मे ज्यांनी 14-14, 15-15 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, अशा सर्व महात्म्याचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय निश्चित तुमच्याकडून धर्माची देशाची सेवा करून घेऊ, अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. हा